समावेश प्राधान्यक्रमात घेण्यासाठी जो प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण याला मान्यता दिली याचं काम सुरू केलं मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये फार थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस याच्यामध्ये झाले होते आणि एका वेळी सगळी कामं हातामध्ये घेतल्यामुळे कुठलंच काम पूर्णत्वाला जाणार नाही अशा प्रकारची अवस्था होती आणि म्हणून मग यात प्राधान्य ठरवण्यात आलं त्यातलं प्रथम प्राधान्याची जी कामं आहेत ती सत्तर टक्के आता कामं पूर्ण झालेली आहेत आता द्वितीय प्राधान्याची कामं आपण हातामध्ये घेतली आहेत त्यामुळे आता द्वितीय प्राधान्याची जी कामं आहेत त्या प्राधान्याप्रमाणेच ही कामं त्या ठिकाणी पूर्ण केली जातील आणि याकरता यावर्षी आत्ता चारशे कोटी रुपये आपण त्याकरता ठेवलेले आहेत आवश्यकता पडली तर अजून पैसे देखील त्याकरता दिले जातील हा जो प्रकल्प आहे कृष्णा मराठवाडा हा सरकारच्या अत्यंत महत्वाच्या आणि महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे त्यामुळे या संदर्भातले सगळे निर्णय तातडीने घेतले जाते अध्यक्ष महोदय कुठलाच आमदार विघ्न संतोषी नसतो प्रत्येक आमदाराचे काही ना काही अडचणी असतात आष्टी उपसा सिंचन क्रमांक तीनच्या संदर्भात विशेषतः त्या ठिकाणी काही वाद होते त्यामुळे या ठिकाणी आपण स्थगिती दिली होती या संदर्भात संबंधित अशी मी अधिवेशन झाल्यावर चर्चा करणार आहे आणि त्यानंतर ही स्थगिती उचलली जाईल कुठलंही काम हे या ठिकाणी थांबवलं जाणार नाही सन्मान्य राणादादांनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला ही वस्तुस्थिती आहे की या कृष्णा मराठवाडा लवादाच्या मध्ये खर तर मराठवाड्याचा क्लेम हा मोठा आहे पण आपण अनेक वर्ष त्या क्लेमच्या संदर्भात भांडत असताना त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं के भांडण अनंत काळापर्यंत चालेल तर किमान जे साठ टी एम सी पाणी आता उपलब्ध आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे म्हणून आपण साठ टी एम सीचं नियोजन करून त्या साठ टी एम सीच्या संदर्भातले जे प्रकल्प आहेत ते त्याला ते गती दिली आता उरलेलं जे तेवीस टी एम सीतलं किंवा काही लोकांचं म्हणणं आहे तेहतीस आहे काहीचं म्हणणं आहे तीस आहे जे काही बॅलन्स असेल या संदर्भात माननीय सदस्य मोदय अजूनही लवादामध्ये आपली केस चाललेली आहे लवादाचा तो निर्णय होतपर्यंत आपल्याला या संदर्भातली कारवाई करता येणार नाही तथापि याला गती देऊन कशा प्रकारे लवादात्मक मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी हे मराठवाड्याला मिळवून देता येईल याचा प्रयत्न तातडीनं केला जाईल